बघा आपली अळुवडी किती छान मस्त कुरकुरीत तयार झाली आहे हाय की नाही आज मी तुम्हाला हीच अळवडी छान घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे दाखवणार आहे तर रामराम मंडळी मी हर्ष तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत आणि साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली अळुवडी उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा तर म्हणजे इकडे अळू अडी करण्यासाठी आपण सर्वात आधी अळूची पानं कशी घ्यायची ते दाखवतो काळ्या डेठाची अळूची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्यानंतर त्याचा जो मागचा दांडा असतो ना तो आपण सुरीच्या साह्याने या पद्धतीने कापून घ्यायचा आहे मागच्या साईडला त्याला शिराई असतात त्याही व्यवस्थित आपण सुरीच्या मदतीने काढून घ्यायच्यात जेणेकरून त्याचा छान व्यवस्थित रोल तयार होतो आता आपण हे जे अळूचं पान आहे ना हे एका चॉपिंग बोर्डवर ठेवून लाटण्याच्या मदतीने त्याला ज्या शि त्याच्या ज्या शिऱ्या आहेत ना त्या शिऱ्या व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून रोल व्यवस्थित तयार होतो आपला आणि खाण्यासाठी पण खूप रुचकर लागतात या पद्धतीने आपण त्याच्या सगळ्या शिऱ्या छान व्यवस्थित प्रेस करून घेतलेल्या आहेत आता इकडे अळूवडी करण्यासाठी आपण धणाजिरा पावडर घेतला आहे हळद पावडर घेतलं आहे घरगुती मिक्स मसाला घेतलेला आहे गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ चिंचं आणि गूळ मी भिजत घातलं होतं पाण्यात सफेद तीळ तेल पाणी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण बेसन आणि तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि आपल्याला लागणार अळूची पानं हे सगळं साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आता इकडे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट आहे ना ती या पिठामध्ये घालतोय तुम्ही जर नैवेद्यासाठी करणार असतील तर यात लसूणचा वापर नका करू त्यानंतर यात आपण जिरा पावडर हळद पावडर घरगुती मिक्स मसाला आणि गरम मसाला पावडर टाकून घेणार आहोत आता यात आपण सफेद तीळ टाकून घेऊया त्यानंतर तेल टाकूया त्यानंतर चिंच आणि गूळ जे आपण पाण्यामध्ये भिजत घे ठेवलेलं होतं ते आपण थोडं थोडं करून टाकून घेणार आहेत चवीनुसार मीठ हे व्यवस्थित आता आपण हाताने छान मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सगळं मसाले व्यवस्थित एक्जीव होतील आवश्यकतेनुसार आपण यात थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर बॅटर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ नाही करायचं नाही तर मग वड्या कुरकुरीत होत नाही आता आपण इकडे एक सर्वात मोठ्या अळूचं जे पान होतं ना ते घेतलेलं आहे त्यावर आपण हे घट्टसर बॅटर जे आपण तयार करून घेतलं ते व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान हाताच्या मदतीने लावून घ्यायचं आहे आणि आणि जाडसर कोटिंग ठेवायचं आहे जेणेकरून छान त्याची चव लागते आणि वड्याही मस्त होतात आपण इकडे चार पानांचा एक रोल करणार आहोत तर सगळ्यात मोठं पान आपण सगळ्यात खालती घेणार आहोत आणि सगळ्यात लहान पान आपण सगळ्यात वरती ठेवायचं आहे यावर आता आपण दुसरं पान ठेवणार आहोत एक पान आपण उलटं ठेवायचंय तर दुसरं पान आपण सुलटं ठेवायचंय त्यालाही आपण व्यवस्थित सगळं बॅटर छान लावून घेणार आहोत यावर आता आपण तिसरं पान ठेवणार आहोत पुन्हा ते उलटं ठेवायचं आहे त्यावर व्यवस्थित मिश्रण पसरवून घ्यायचं आणि मग आपण चौथं पानही याच पद्धतीने ठेवायचं आहे सुलटं ठेवायचं आहे ते असे टोटल आपण चार पानं वापरली आहेत एक रोल तयार करण्यासाठी आणि त्याला व्यवस्थित सगळं जे मिश्रण आहे ना ते जाडसर लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण खूप पातळ नाहीम आहेत घट्टसर असं ठेवलेलं आहे आपण यावर आता हे शेवटचं चौथं पान ठेवणार आहोत आणि त्यावरही व्यवस्थित आपण हा सगळा जो मिश्रण होतं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपलं आता सगळ्या चारी पानांना व्यवस्थित मिश्रण लावून घेतलेलं ला आहे आता आपण त्याचा रोल तयार करायचा रोल तयार करण्यासाठी साईडवरनं आपण असं सा फोल्ड करून घ्यायचे आहे अळूची पानं त्यावरही व्यवस्थित हे मिश्रण लावायचं आहे आणि मग खालच्या बाजूहून पुन्हा फोल्ड करायचं आहे त्यावरती पण आपण व्यवस्थित हे मिश्रण लावून घेणार आहोत आता आपण ह्याचा रोल तयार करणार आहोत रोल आपण एकदम घट्टसर असा तयार करायचा आहे म्हणून छान असा घट्ट रोल तयार करताना दाबून दाबून तो रोल करून घ्यायचा आहे जेणेकरून काय होते की आपण जेव्हा शिजल्यावर रोल कापणार आहोत ना त्यावरती त्याचे पिसेस सुट्टे नाही होत अळूहळी अशी सुट्टी सुट्टी नाही होत व्यवस्थित त्याचा रोल राहतो या पद्धतीने आपण हा अळूचा रोल तयार करून घेतलेला आहे आता हे दोघे रोल इकडे आपण तयार करून घेतले आहेत त्याला शिजत ठेवण्याआधी तेल लावून घ्यायचं आहे एका बाजूला मी भांड्यामध्ये स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं तर चाळणीवरती आता आपण हे रोल तेल लावून ठेवणार आहोत आणि व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आता शिजवण्यासाठी इकडे आपण आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहेत सुरुवातीचे दहा मिनटं आपण हाय गॅसवरती ठेवायचं आणि मग पंधरा मिनटं आपण स्लो गॅसवरती ठेवणार आहोत जेणेकरून व्यवस्थित हे अळवडीचे रोल शिजून येतात आपले पंचवीस मिनटं इकडे झाली आहेत पाच मिनटं मी थोडंसं गार होऊ दिलेलं आता आपण साकण काढून घेणार आहोत आणि हे आपले अळूहळीचे रोल इकडे छान शिजून जे तयार आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि मग थ कम्प्लीट थंड झाल्यावर मगच आपल्याला पीसेस कापायचे आहेत आता आपला रोल इकडे कम्प्लिटली थंड झालेला आहे त्याचं सुरीच्या साह्याने आपण छान असे पातळ पीसेस करून घेणार आहोत खूप जाडसर वड्या नाही ठेवायच्या नाही तर मग ते चवीला तितक्या चांगल्या नाही लागत इकडे आता मी हे अळूवडीचे पीसेस शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात एका भांड्यामध्ये मी तेल तापवलं होतं तुम्ही बघू शकते मी खूप कमी तेल वापरलेलं आहे जेणेकरून ते तेलकट नाही होत खूप आणि छान कुरकुरीतही करता ता येतात आपल्याला सगळे पीसेस मी या तेलावरती टाकून घेतो इकडे एक तीन ते चार मिनटं छान झालेली आहेत आता मी हे अळूवडीचे जे पीसेस आहेत ना हे पलटवून घेणार आहे बघा किती सुंदर कलर आला आहे ना आपल्या अळवडीच्या पीसेसला छान असंच आपण छान आता आपण हे खालच्या बाजून पण व्यवस्थित तळून घेणार आहोत आणि तुम्ही आपल्या अळवडीचं टेक्स्चर बघू शकता ना किती छान कुरकुरीत असे झाल्या आहेत अळवडी आणि त्याचा कलर पण एकदम सुंदर आलेला आहे खालच्या बाजून पण आपल्याला एक तीन ते चार मिनटं छान झालेली आहेत आता हे बघा आपल्या दोघ्या साईडहून अळवडी व्यवस्थित तळून तयार झालेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत देखील झालेल्या आहेत आता या मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि मग सर्व करून घेतो तर बघा आपल्या एकदम कुरकुरीत अशा आळूवळी छान तयार झालेल्या आहेत तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि अशाच काही छान छान रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरनला जरूर सबस्क्राईब करा